संगमनेर शहराचं आराध्य दैवत असलेलं बाजारपेठेमधील श्री जबरेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त जबरेश्वर मित्रमंडळ आणि बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीनं महाशिवरात्री साजरी झाली. प्रसिद्ध व्यापारी पंकज ज्वेलर्स, संचालक नागरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सकाळी अभिषेक करून आरती केली, तर खिचडीचा महाप्रसादही यावेळी ठेवण्यात आला होता. याप्रसंगी जबरेश्वर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केलं आणि परिश्रम घेतले. तर यावेळी भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. जबरेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष सीताराम मोहरीकर यांनी भाविकांचं आणि देणगीदारांचं स्वागत केलं, तर माजी नगरसेवक BJP कार्यकर्ते ज्ञानेश्वर करपे यांनी जबरेश्वर देवस्थानाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. 22 वर्षापासून जबरेश्वर मित्रमंडळाचा आज सातत्याने भंडारा होत आहे. या भंडाऱ्यामध्ये जातीचे लोक, धर्माचे लोक सामील होतात. या मंडळातर्फे सर्व संगमनेरला असा आदर्श घेण्यासारखा आहे की ठिकठिकाणी भंडारे होतात, पण या भंडाऱ्याचा वेग सातत्या जवळजवळ 12 तास हा भंडारा चालतो. इथले जे कार्यकर्ते जे आहेत, सीताराम मोहरीकर, कृष्णा गुप्ता, अशोकजी भूताळा आणि इतर लोक हे प्रथमतः सकाळपासून तर संध्याकाळपासून हजर असतात. आणि हे शिवलिंग जे आहेत हे पावणारे शिवलिंग आहेत. माझा अनुभव असा आहे की मी ज्यावेळेस सामाजिक काम करत असताना या जबरेश्वराचं दर्शन घेतलं, त्यावेळेस मला या जबरेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. सर्व संगमनेरकरांना याचा आशीर्वाद आहे. पुढच्या वेळी जे भंडारे होतील त्याला सहकार्य सर्व संगमनेरकरांनी करावे अशी माझी सर्व संगमनेरकरांना विनंती आहे. महाशिवरात्री म्हणजे आनंदाचा उत्सव. आज महाशिवरात्रीनिमित्ताने जबरेश्वर योग मित्र मंडळाच्या वतीने शाबुदाना खिचडी आणि खजूर वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालतो. तरी सर्व भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आणि जबरेश्वराचं दर्शन घेऊन आणि महाप्रसाद घेतात. आणि आम्हाला ज्या लोकांनी सहकार्य केलं, देणगी दिली, वस्तुरूपाने जे सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही या सर्वांचे आभारी आहोत. तर बाजारपेठेमधील सर्व व्यापारी भाविक भक्त यांची मोठ्या संख्येनं या दिवशी उपस्थिती होती. सी न्यूज मराठीसाठी वसुदेव गायके, संगमनेर.